आणि आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. कोल्हापूरच्या विशाळगडावर स्थानिकांना मारहाण केल्याचं वृत्त आता समोर येत आहे. तसंच दगडफेक झाल्याचा देखील आरोप आता स्थानिकांकडनं केला जातोय. तसंच यावेळी बंदोबस्ताला असलेले पोलीस देखील यांच्यावर देखील आता हल्ला झाल्याचा आरोप केला जातोय. ही थेट दृश्य आहेत विशाळगडावरची. इथे स्थानिकांवरती दगडफेक झाल्याचाही आरोप केला जातोय. काही तर या घडीची अत्यंत महत्वाची अपडेट, विशाळगडावर स्थानिकांना मारहाण झाली आहे. दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. थेट जाऊयात विजय केसरकर आपल्या सोबत. आहेत विजय. आज संभाजीराजे हे विशाळगडावर जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी. जेवढी त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमण आहे त्याचा मुद्दा आहे तो लावून धरलेला आहे. इथून निघतानाच संभाजीराजे यांनी सगळ्यांना शांततेचं आवाहन आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. मात्र आता जी विशाळगडावरची जी दृश्य समोर आलेली आहेत त्यामध्ये असा आरोप करण्यात आलाय की स्थानिकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, पोलिसांवर देखील हल्ला झाला अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून देखील अशा पद्धतीच्या घटना घडल्या असं देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर चाललो आहोत अशा पद्धतीचं आवाहन संभाजीराजे यांनी सगळ्यांना केलेलं आहे. त्यामुळे शांततेत जाण्याचं आवाहन देखील सगळ्यांना केलेलं आहे. मात्र आता अशा पद्धतीची जी दृश्य आहेत ती समोर या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत. प्रज्ञा, विजय, दगडफेक करणारे नेमके कोण होते त्या संदर्भात काही माहिती कळू शकली? प्रज्ञा, या संदर्भातली कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. कारण हे जे व्हिडिओ आहेत ते तिथल्या स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलवरती ते कैद केलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून ते सगळीकडे व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकं कुणी या ठिकाणी हल्ला केला, त्याचं कारण काय, अशा पद्धतीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारण सगळ्यांनी हे शांततेनं पुढे जावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केलेलं आहे. त्यामुळे हे नेमकं कुणी केलं, मुद्दाम केलं का, त्या मोहिमेला बाधा लावण्यासाठी केलं का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. संभाजीराजे छत्रपती आज इथे येणार आहेत, पोहोचणार आहेत, काही अपडेट्स त्या संदर्भात? संभाजीराजे हे प्रज्ञा आता विशाळगडाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मलकापूर पर्यंत संभाजीराजे यांचा ताफा तो पोहोचलेला आहे. पुढे पावनखिंड मध्ये पोहोचून मग तिथून पुढे विशाळगडाकडे जातील. साधारण आणखी एक अर्धा ते एक तास लागेल संभाजीराजे यांना विशाळगडावर पोहोचण्यासाठी. मात्र